एसपी दर्शना ड्रीम हाऊस मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही घर शोधताय आणि ते सुद्धा सगळ्या सुखसुविधांनी युक्त, पण त्यासोबतच तुमच्या मुलांना मैदानी खेळाची आवड निर्माण करणारा एखादा प्रोजेक्ट इतर सर्व सुखसुविधांना युक्त असेल तर आणि तर तो तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय सुद्धा ठरेल. आणि असाच सर्वोत्तम पर्याय हावरे बिल्डर्सनं हावरे पॅराडाईज या रूपानं उपलब्ध करून दिलाय मुंबईपासून जवळच असलेल्या कल्याण शहरामध्ये. कल्याण उल्हास नदी किनारी वसलेलं आणि निसर्गाच्या सानिध्यात विसावलेलं शहर. इसवी सन 1657 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या आरमाराची सुरुवात याच कल्याण बंदरात केली होती. असं हे ऐतिहासिक वारसा लाभलेलं कल्याण शहर आता झपाट्यानं विकसित होत आहे. शिवाय मध्य रेल्वेचं महत्वाचं स्टेशन असल्यानं लोकांची कल्याण शहराला पसंती मिळते. लोकांची हीच पसंती लक्षात घेऊन जनरेशन नेक्स्टला आवडेल असा प्रोजेक्ट प्रामुख्यानं मुलांना मैदानी खेळाची आवड निर्माण करण्यासाठी हावरे बिल्डर्स घेऊन आले. हावरे पॅराडाईज स्पोर्ट थीम नॅनो हाऊसिंग प्रोजेक्ट. मित्रो, जनरेशन नेक्स्टला आवडेल असा प्रोजेक्ट आम्ही आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. मित्रो, आपली नवीन पिढी जर बघितली तर आज जास्तीत जास्त लहान मुलं मोबाईल गेम्स आणि कम्प्युटर गेम्समध्ये बिझी असतात असं आपल्याला आढळतं. मित्रो, डॉक्टर सुरेश हावरेंचं हे विजन आहे की या सर्व मुलांना मोबाईल गेम्समधून मैदानी खेळांकडे वळवण्यासाठी, त्यांच्यामध्ये एक हेल्दी लाईफस्टाईल घडवून आणण्यासाठी हा एक नवीन प्रोजेक्ट म्हणजे हावरे पॅराडाईज स्पोर्ट्स थीम्ड नॅनो हाऊसिंग प्रोजेक्ट ह्याची संकल्पना डॉक्टर सुरेश हावरेंनी मांडलेली आहे. हावरे पिनॅकलच्या फेज 1 आणि फेज 2 याच्या यशस्वी लॉन्चनंतर आणि हावरे पॅराडाईजच्या फेज 1 यशस्वी लॉन्चनंतर, मित्रांनो, आम्ही आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत हावरे पॅराडाईजचा फेज 2 ची लॉन्च ऑफर. त्यामुळे मी सर्वांचं स्वागत करतो हावरे पॅराडाईज या प्रोजेक्टमध्ये. प्रत्येक भारतीयाचं स्वतःचं हक्काचं घर असावं हे डॉक्टर सुरेश हावरे यांचं विजन राहिलंय. हे विजन सत्यात उतरवण्याचं ध्येय त्यांनी बाळगलं आणि यातूनच साकारला गेला हावरे टाउनशिप प्रोजेक्ट. सामान्य माणसाला परवडणाऱ्या किमतीत चांगली घरं उपलब्ध व्हावीत हा या प्रोजेक्ट मागचा महत्वाचा हेतू होता. आता हावरे पॅराडाईज स्पोर्ट थीम नॅनो हाऊसिंग प्रोजेक्टद्वारे डॉक्टर सुरेश हावरे यांनी एक नवीन संकल्पना मांडली. मित्रो, नुसतं स्पोर्ट्स अम्युनिटीज नाहीत तर ह्या प्रोजेक्टच्या सर्व एक्स्टर्नल अम्युनिटीज बघाल तर आपण खुश होऊन जाणार अशा ह्या सगळ्या अम्युनिटीज आम्ही इथे प्लॅन केलेल्या आहेत. स्पोर्ट्स खेळताना सुद्धा लाईव्ह स्पोर्ट्स ॲक्शन बघण्यासाठी म्हणजे वर्ल्ड कप IPL बघण्यासाठी एक थिएटर या ठिकाणी असणार आहे. हावरे पॅराडाईज हॅज अ थिएटर फॉर मूवीज अँड स्पोर्ट्स एंटरटेनमेंट. ह्याच्या व्यतिरिक्त कॉलनी बस सर्व्हिसची अम्युनिटी हावरे पॅराडाईजला असणार आहे. म्हणजे कल्याण स्टेशनवरून हावरे पॅराडाईज टू अँड फ्रो सकाळी आणि संध्याकाळी दिवसभर आपल्याला पोचवणारी, कनेक्टिव्हिटी एस्टॅब्लिश करणारी कॉलनी बस सर्व्हिस हावरे पॅराडाईजमध्ये असणार आहे. शॉपिंगचं विचारताय? मित्रांनो, हावरे पॅराडाईजमध्ये सुपरमार्केट कॉम्प्लेक्सच्या आत असणार आहे, त्यामुळे आपल्या सगळ्या शॉपिंग नीड्सची काळजी हावरे पॅराडाईजनी आधीच घेतलेली आहे. ह्याच्या व्यतिरिक्त मेन गेटवरती CCTV कॅमेराज आणि 24-hour सिक्युरिटी प्रत्येक बिल्डिंगमध्ये असणार आहे. प्रत्येक बिल्डिंगमध्ये वेल डेकोरेटेड अँड फर्निश्ड स्पेशियस एंट्रन्स लॉबी असणार आहे, जेणेकरून आपण बिल्डिंगमध्ये एंटर करताना आणि आपल्या बिल्डिंगमध्ये येणारे गेस्ट बिल्डिंगमध्ये आल्याबरोबर खुश होतील अशा टाईपची एंट्रन्स लॉबी डिझाईन केलेली आहे. ह्याच्यामध्ये एक्स्टर्नल गार्डन्स विथ लँडस्केप्ड गार्डनिंग त्याच्यामध्ये केलेलं आहे. ह्याच्यामध्ये जेवढ्या एक्स्टर्नल अम्युनिटीज प्लॅन केलेल्या आहेत सर्व डिटेल्ड प्लॅनिंगनुसार आपल्याला एक चांगल्यात चांगली लाईफस्टाईल देण्यासाठी हावरे पॅराडाईजमध्ये केलेल्या आहेत. मित्रांनो, गेल्या 2 दशकाहून अधिक वेळापासून हावरेंनी आजपर्यंत प्रत्येक प्रोजेक्ट ऑन टाईम हँडओव्हर केलेला आहे. ह्यामुळे आम्हाला पूर्ण खात्री आहे की हावरे पॅराडाईज ह्या प्रोजेक्टची डिलिव्हरी सुद्धा आपल्या कमिटेड टाईमलाईनपेक्षा ऑन टाईम डिलिव्हरी ही होणार आहे.
सध्याचं कन्स्ट्रक्शन जे प्रोग्रेस आहे ते बिफोर टाईम कन्स्ट्रक्शन सुरू आहे आणि सगळे जे टार्गेटेड टाईमलाईन्स आहेत ह्याच्या फास्ट आमचं कन्स्ट्रक्शन सुरू आहे, त्यामुळे ऑन टाईम डिलिव्हरी ही हावरेंची गॅरंटी आहे. शहरातल्या धावपळीतल्या आयुष्यात मुलांचा सर्वांगीण विकास होणं अतिशय महत्वाचं आहे, म्हणूनच हावरे पॅराडाईज सर्वोत्तम पर्याय ठरतो. या प्रोजेक्टमध्ये एकूण 12 क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आलाय. टेनिस, बास्केटबॉल, प्रो कबड्डी, मल्टीकोर्ट, क्रिकेट पिच विथ ऑटोमॅटिक बॉलिंग मशीन, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रॅक, चिल्ड्रन्स पार्क, लँडस्केप गार्डन, इनडोर गेम्स रूम, टेबल टेनिस, एअर हॉकी, पूल टेबल, कॅरम, चेस या मुलांच्या विकासाला चालना देणाऱ्या खेळांना प्राधान्य देण्यात आले. 12 टाईपच्या स्पोर्ट्स अम्युनिटीजनी परिपूर्ण असणारा हावरे पॅराडाईज हा प्रोजेक्ट आहे. ह्याच्यामध्ये टेनिस, बास्केटबॉल, फुटबॉल, प्रो कबड्डी, मल्टीकोर्ट, क्रिकेट पिच विथ ऑटोमॅटिक बॉलिंग मशीन, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रॅक, चिल्ड्रन्स प्ले एरिया, लँडस्केप्ड गार्डन, इनडोर गेम्स रूम, टेबल टेनिस, एअर हॉकी, पूल टेबल, कॅरम, चेस अशा सगळ्या स्पोर्ट्स अम्युनिटीजनी सज्ज असणारा हा प्रोजेक्ट आहे, जो आमच्या सर्व लहान प्रेक्षकांना आणि सगळ्या कस्टमर्सला नक्की आवडेल. मित्रांनो, याचबरोबर हावरे पॅराडाईजमध्ये दोन स्टेट ऑफ द आर्ट क्लब हाऊसेस म्हणजे लॉर्ड्स क्लब हाऊस आणि वेम्बली क्लब हाऊस प्लॅन केलेला आहे. ह्याच्यासोबत स्टेट ऑफ द आर्ट जिम्नेशियम फॉर एक्सरसाइजिंग अँड स्टेईंग फिट, लायब्ररी विथ वायफाय अँड प्रिंटर्स, जेणेकरून सर्व मुलांना प्रोजेक्ट्स करण्यासाठी, प्रिंटिंग करण्यासाठी उपयोग येईल आणि सहयोग होईल. ह्यासोबत इनडोर गेम्स रूम, मूवी थिएटर फॉर मूवीज अँड स्पोर्ट्स एंटरटेनमेंट, स्टेट ऑफ द आर्ट क्लब हाऊस, ब्रँडेड पॅसेंजर लिफ्ट फॅसिलिटी, इम्पोर्टेड लिफ्ट्स हावरे पॅराडाईजमध्ये इन्स्टॉल होणार आहेत. ह्याचबरोबर लिफ्ट्समध्ये ऑटोमॅटिक रेस्क्यू डिव्हाइस असणार आहे. सर्व बिल्डिंग्सला 24 आवर्स सिक्युरिटी विथ CCTV कॅमेराज असणार आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त मॉर्निंग मेडिटेशनसाठी मेडिटेशन गझीबोज आणि योगा झोन्स प्लॅन केलेले आहेत. हावरे पॅराडाईजच्या इंटरनल अम्युनिटीज आपण बघायला गेलं तर सुपर लक्झुरियस अम्युनिटीज या प्रोजेक्टमध्ये आहेत. 2x2 ब्रँडेड विट्रीफाईड टाईल्सचं फ्लोरिंग पूर्ण घरामध्ये असणार आहे. ह्यासोबतच सगळ्या इंटरनल वॉल्सवरती प्लास्टर विथ जिप्सम फिनिश अशी असणार आहे. इंटरनल पेंटसाठी प्लास्टिक पेंट हा यूज केला जाणार आहे, विच इज दी अल्ट्रा लक्झुरियस पेंट इन इट्स कॅटेगरी. ह्याच्या व्यतिरिक्त फुल हाईट फ्रेंच विंडोज म्हणजे घरामध्ये जास्तीत जास्त उजेड यावा आणि जास्तीत जास्त एअर आणि व्हेंटिलेशन राहावं ह्यासाठी फुल हाईट फ्रेंच विंडोज दिल्या गेलेल्या आहेत. ह्या फ्रेंच विंडोजला पावडर कोटेड ॲल्युमिनियम वापरला जाणार आहे आणि क्लिअर 5mm ग्लास वापरला जाणार आहे, त्यामुळे डेकोरेटिव्ह विंडोज अशा ह्या राहणार आहेत. आपल्या किचनच्या आतमध्ये ब्लॅक ग्रेनाइट याचा सुंदर प्लॅटफॉर्म यूज केला जाणार आहे. ह्या प्लॅटफॉर्मसोबत स्टेनलेस स्टील सिंक यूज केला गेला जाणार आहे. ह्याच्यासोबतच किचनमध्ये टॅप पॉईंट्स, इलेक्ट्रिक पॉईंट्स, ॲक्वागार्ड पॉईंट, फिल्टर पॉईंट हे सगळे पॉईंट्स दिले जाणार आहेत. बाथरूमकडे आपण लक्ष दिलं तर हावरे पॅराडाईजमध्ये फुल हाईट डॅडो टाईल्स वॉलवरती असणार आहेत. 12 इंचेस बाय 18 इंचेसच्या सगळ्या टाईल्स वॉलवरती असणार आहेत. ह्यासोबतच बाथरूमच्या फ्लोअरसाठी अँटी स्लिप अशी फ्लोरिंग आपण यूज करणार आहोत. बाथरूमच्या इंटरनल सगळ्या अम्युनिटीज लक्झुरियस आहेत, विथ वॉल हँगिंग WC, वॉश बेसिन आणि हॉट अँड कोल्ड वॉटर मिक्सर टॅप आणि शॉवरसाठी असणार आहे. हावरे पॅराडाईजच्या प्रत्येक बाथरूममध्ये ब्रँडेड CP आणि सॅनिटरी फिटिंग्सचा वापर केला गेलेला आहे, जेणेकरून एक लक्झुरियस फील आमच्या प्रत्येक ग्राहकाला, प्रत्येक रेसिडेंटला मिळणार आहे. हावरे प्रोजेक्टमध्ये घर घेतलेले हजारो ग्राहक आज समाधानी आहेत आणि म्हणून हावरे बिल्डर्स आणि ग्राहकांचं विश्वासाचं नातं निर्माण झालंय. विविध ठिकाणी असणाऱ्या हावरे प्रोजेक्टमध्ये हजारो कुटुंबांनी घरं घेतलीत आणि आता कल्याणच्या मुठवळमध्ये उभं राहत असलेल्या हावरे पॅराडाईज स्पोर्ट्स थीम नॅनो हाऊसिंग प्रोजेक्टलाही ग्राहकांनी तितकीच पसंती दिली आहे. हावरे पॅराडाईजच्या Phase 2 लॉन्चमध्ये हावरे पॅराडाईज ह्याचं मुठवळ जे लोकेशन आहे, ह्या लोकेशनचे कनेक्टिव्हिटी आणि लोकेशनल ॲडव्हान्टेजेसवर आपण जरा नजर टाकूया.
हावरे पॅराडाईजच्या आसपासच्या जवळच्या परिसरात आपल्याला सगळ्या अमेनिटीज म्हणजे की स्कूल्स, कॉलेजेस, हॉस्पिटल्स, थिएटर्स, शॉपिंग मॉल ह्या सगळ्या गोष्टी विद इन अ वेल कनेक्टेड रेंज आपल्याला मिळणार आहे. कल्याण रेल्वे स्टेशनपासून 7 किलोमीटरवर असणारा हावरे पॅराडाईज हा प्रोजेक्ट आहे, मुठवळ या ठिकाणी लोकेटेड. आणि हावरे पॅराडाईजला कल्याण स्टेशनवरून 15 मिनिटाचं अंतर आहे. नुसत्याच सँक्शन झालेल्या आणि भूमिपूजन झालेल्या मेट्रो स्टेशनपासून, जे लाल चौकीचं मेट्रो स्टेशन येणार आहे, ह्याच्यापासून 3 किलोमीटरच्या अंतरावर हावरे पॅराडाईज हा प्रोजेक्ट आहे. ह्यामुळे येत्या काळात जेव्हा मेट्रो एक रियालिटी होणार आहे, ह्या काळामध्ये खूप चांगली कनेक्टिव्हिटी हावरे पॅराडाईजला मिळणार आहे. ह्यासोबतच रोड कनेक्टिव्हिटी बघायला गेलं तर मुंबई नाशिक हा जो हायवे आहे, ह्या हायवेपासून 5 किलोमीटरच्या अंतरावर हावरे पॅराडाईज हा प्रोजेक्ट आहे. त्यामुळे रोड कनेक्टिव्हिटी, रेल कनेक्टिव्हिटी आणि मेट्रो कनेक्टिव्हिटी उत्तम असणारं मुठवळाचं लोकेशन आहे. आणि ह्यामुळे हावरे पॅराडाईज एक वेल कनेक्टेड डेस्टिनेशन म्हणून स्वतःला प्रेझेंट करत आहे. 1 BHK घरे 24.92 लॅक्सच्या ऐवजी 23.97 लॅक्समध्ये उपलब्ध असणार आहेत. 2 BHK घरे 34.6 लॅक्सच्या ऐवजी 33.28 लॅक्समध्ये उपलब्ध असणार आहेत. ह्यासोबतच हावरे पॅराडाईज फेज 2च्या शॉप्सवरती सुद्धा विशेष ऑफर्स आहेत आणि 24 लॅक्सचे शॉप्स 22 लॅक्सपासून सुरू होणार आहेत. त्यामुळे खूप चांगल्या ऑफर्स आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत. मी असं म्हणेन की ह्या ऑफर्स अशा दर्जाच्या आहेत की आता नाही तर कधीच नाही. त्यामुळे लवकरात लवकर साईट व्हिजिट करा आणि आताच आपल्या घराचं व दुकानाचं स्वप्न साकार करा. हावरे पॅराडाईज फेज 2च्या लॉन्चसाठी आमची पूर्ण टीम साईटवर तुमच्यासाठी वाट बघत आहे. साईटवर सॅम्पल फ्लॅट रेडी आहे, साईटवर कन्स्ट्रक्शन जोरात सुरू आहे. त्यामुळे आपण जेव्हा हावरे पॅराडाईजच्या साईटवरती भेट द्याल, तुम्हाला हा प्रोजेक्ट नक्की आवडेल आणि ह्या प्रोजेक्टच्या प्रेमात तुम्ही पडाल अशी मला खात्री आहे. त्यामुळे लवकरात लवकर साईटला या, आपल्या फॅमिलीला सोबत घेऊन या, चेकबुक सोबत घेऊन या. आमच्याकडे बुकिंग करताना 25,000 बुकिंग अमाऊंट आहे, म्हणजेच 25,000 चेक देऊन किंवा क्रेडिट कार्ड स्वाईप करून आपण घराचं बुकिंग करू शकतो. ह्यामुळे लवकरात लवकर साईटला या आणि आपल्या घराचं स्वप्न साकार करा. हावरे पॅराडाईज स्पोर्ट्स थीम नॅनो हाऊसिंग प्रोजेक्ट बद्दल आणखीन बरंच आपल्याला जाणून घ्यायचंय, पण एक छोटासा ब्रेक घेऊयात. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा महाराष्ट्रवान. Be back soon. जर कार्लसबर्गने ट्रायल रूम्स बनवल्या असत्या तर त्या कदाचित वर्ल्डच्या बेस्ट ट्रायल रूम्स असत्या. How does it look? Perfect. आपल्याला माहिती आहे आम्ही काय बनवतो ते. कार्लसबर्ग ग्लासेस कदाचित वर्ल्डचे सर्वात बेस्ट. सकाळपासून रात्रीपर्यंतची प्रत्येक खबरबात बातमीला सखोल विश्लेषणाची साथ. नव्या वर्षात नवी खबरबात. पाहत रहा महाराष्ट्रवर. प्रसन्न करणारी ताजी हवा, पक्ष्यांची किलबिल आणि निसर्गाच्या कुशीमध्ये असलेलं घर, ही कल्पनाच मनाला किती सुखावून जाते. मुंबईपासून जवळच असलेल्या कल्याण शहरामध्ये हावरे पॅराडाईज स्पोर्ट्स थीम नॅनो हाऊसिंग प्रोजेक्टमध्ये हे सुख तुम्हाला आता अनुभवायला मिळणार आहे, आणि ते सुद्धा अगदी आधुनिक सोयी सुविधांसह. निसर्गरम्य घराबरोबरच आपलं घर सुबक आणि सुरेख असावं असं प्रत्येकालाच वाटतं. घराची रचना, रंगसंगती हेही तितकंच महत्त्वाचं ठरतं.
ग्राहकांची हीच आवड अचूक ओळखणाऱ्या हावरे बिल्डर्सनं आपल्या हावरे पॅराडाईज स्पोर्ट थीम नॅनो हाऊसिंग प्रोजेक्टमध्ये इंटेरियरवर आणि इतर गोष्टींवर विशेष भर दिला. तुम्हाला हे लोकेशन नक्की आवडेल ह्याची मला खात्री आहे. निसर्गरम्य वातावरण या लोकेशनमध्ये आहे आणि आजूबाजूला काहीच पोल्युशन नसणारं हे एक खूप चांगलं ग्रीन लोकेशन आहे. हावरे पॅराडाईजच्या प्रत्येक फ्लॅटमध्ये ब्रँडेड इलेक्ट्रिकल स्विचेस अँड ॲक्सेसरीज लागणार आहेत. ह्यासोबतच प्रत्येक फ्लॅटमध्ये इलेक्ट्रिकल सेफ्टी आणि सिक्युरिटीसाठी RCCB आणि MCB ह्याचा वापर होणार आहे. मित्रहो, पेंट, स्विचेस, टाईल्स ह्या सगळ्या दिसणाऱ्या गोष्टी झाल्या. मी तुम्हाला स्पेशालिटी सांगू इच्छितो हावरे पॅराडाईजची. ज्या गोष्टी दिसतील त्यासुद्धा लक्झरीस आहेत आणि ज्या गोष्टी दिसणार नाहीत म्हणजेच बाथरूमचं इंटरनल प्लंबिंग 100% कन्सील्ड प्लंबिंगसाठी UPVC पाईप्स आपण वापरणार आहेत, जेणेकरून ते पुढच्या 40-50 वर्षांसाठी नॉन रस्ट आणि प्रॉपरली गॅरंटीड पाईप्स ISI मार्क्सवाले वापरले जाणार आहेत. ह्यासोबतच इंटरनल वायरिंग 100% कन्सील्ड वायरिंग असताना आपण पूर्णपणे कॉपर वायर आणि ब्रँडेड कॉपर वायर याच्यामध्ये यूज करणार आहे. ह्याच्यामुळे कुठेही सेफ्टी सिक्युरिटी आपल्याला तडा जाणार नाही. मित्र, हावरे प्रॉपर्टीजमध्ये जेव्हा आपण घर घेतो तेव्हा एक गोष्ट खात्रीने आपण सांगू शकतो की चांगल्या क्वालिटीचं घर आपल्याला मिळणार आहे. ह्यामुळेच जेव्हा आपण साईट व्हिजिट कराल तेव्हा आपल्या लक्षात येईल की सगळे ISO सिस्टम्स ह्या कन्स्ट्रक्शन साईटवरती फॉलो केले जातात. ह्यामुळे उत्तम कन्स्ट्रक्शन क्वालिटी मिळेल अशा सगळ्या टाईपचं मटेरियल, मॅनपावर आणि प्रोसेसेस ह्या साईटवरती फॉलो होतात. मित्रो, आपण जेव्हा हावरे पॅराडाईजच्या साईटवरती व्हिजिट द्याल मला खात्री आहे की आपल्याला आमची कन्स्ट्रक्शन क्वालिटी नक्की आवडेल. कन्स्ट्रक्शन क्वालिटीवर जोर देण्यासाठी येणारं प्रत्येक मटेरियलची आम्ही लॅबमध्ये टेस्टिंग करतो. घर घेताना बिल्डर्सकडून ग्राहकांना मोठमोठी आश्वासनं दिली जातात पण प्रत्यक्षात ती पूर्ण होतातच असं नाही. हावरे बिल्डर्स मात्र याला अपवाद आहे. ग्राहकांचा विश्वास आणि क्वालिटी इथं नेहमीच जपली गेली आहे आणि हेच हावरे पॅराडाईज स्पोर्ट थीम नॅनो हाऊसिंग प्रोजेक्टमध्येही पाहायला मिळत आहे. मित्रो, 2 दशकाहून अधिक वेळ कन्स्ट्रक्शनमध्ये असलेल्या ब्रँडचा आपल्याला विश्वास आहे आणि हावरे प्रॉपर्टीजमध्ये हावरे पॅराडाईजचं जे कन्स्ट्रक्शन होत आहे द प्रोग्रेस ऑफ आवर कन्स्ट्रक्शन टार्गेटेड टाईमलाईनपेक्षा फास्ट सुरू आहे. त्यामुळे ऑन टाईम घर देण्याची जबाबदारी ही आम्ही घेत आहोत आणि हावरे पॅराडाईजमध्ये घराचं बुकिंग केल्यानंतर आपल्याला वेळेवर घराचा ताबा मिळणार ह्याची आम्ही तुम्हाला पूर्णपणे गॅरंटी देत आहोत. मित्रो, हावरे पॅराडाईज फेज 2 ह्या लॉन्चसाठी विशेष ऑफर्स आपण आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत. 6 एप्रिल ते 17 एप्रिलपर्यंत हे ऑफर्सचा लाभ आपल्याला मिळणार आहे आणि या ऑफर्सचा फायदा आपण करून घ्यावा अशी माझी सर्वांना विनंती आहे. ह्या ऑफरच्या अंतर्गत 1 रूम किचनची घरे 14.89 लॅक्सच्या ऐवजी 14.32 लॅक्समध्ये उपलब्ध असणार आहेत. ह्या सगळ्यांवर लक्ष ठेवण्याकरिता हावरे पॅराडाईजमध्ये CCTV कॅमेरेज असणार आहेत. त्यामुळे सेफ्टी आणि सिक्युरिटीची पूर्ण काळजी घेतलेली आहे. मित्रहो, फायनान्सचं जर आपण विचारायला गेलं तर दिस प्रोजेक्ट इज सँक्शन्ड बाय ऑल लीडिंग बँक्स आणि हावरे पॅराडाईज इथे वन स्टॉप सोल्युशन आपल्याला घर खरेदीसाठी मिळेल. त्यामुळे आपण घर किंवा दुकान खरेदी करण्यासाठी आलात तर फायनान्सची नीड्स म्हणजे होम लोन आणि शॉप लोन हे पूर्णपणे तुम्ही आमच्यावर सोपवू शकता आणि हावरे पॅराडाईजला आमची टीम बॅकएंडला काम करून तुम्हाला पूर्ण सगळे लोन्स आणि बँकिंग फॅसिलिटीज उपलब्ध करून देणार. अर्थक्वेक रेझिस्टंट RCC स्ट्रक्चर असणारा हा प्रोजेक्ट आहे आणि त्याप्रमाणे ह्याचं पूर्ण RCC स्ट्रक्चर डिझाईन केलं गेलेलं आहे. सर्व बँकांनी हावरे पॅराडाईज ह्या प्रोजेक्टला प्री अप्रुव्हल दिलेला आहे. त्यामुळे होम लोन करण्याची जबाबदारी पूर्णपणे हावरे प्रॉपर्टीजची आहे. वी आर अ वन स्टॉप शॉप टू प्रोव्हाइड यू होम लोन सोल्युशन. ह्याची खात्री तुम्ही सुद्धा फर्स्ट हँड करून घ्या. ह्यासाठी आम्ही तुम्हाला इन्व्हाइट करतो आमच्या साईट व्हिजिटसाठी.
साईटवर याल तर आमच्या कन्स्ट्रक्शनबद्दल तुम्हाला नक्की काही डाऊट राहणार नाही आणि कन्स्ट्रक्शन क्वालिटीबद्दल निश्चिंत आपण होऊ शकतो. हजारोहून जास्त ग्राहकांनी ऑलरेडी मुठवडला आपल्या घराचं स्वप्न साकार केलेलं आहे. हावरे पिनेकल आणि पॅराडाईज याच्या अर्लियर फेजेसमध्ये मोर दॅन 1000 बुकिंग सक्सेसफुली पार पाडले आहेत. ह्यामुळे मुठवड ऑलरेडी एक सक्सेसफुल इन्व्हेस्टमेंट डेस्टिनेशन म्हणून उभारला गेलेला आहे. चला तर मग वाट कसली बघताय? आपल्या पसंतीचं आणि तेही आपल्याला परवडणाऱ्या किमतीत घर घेण्यासाठी जाऊया कल्याणच्या मुठवळ मध्ये, तेही खास ऑफर मध्ये. घर म्हटलं की घरासाठी इंटिरियर आलंच आणि म्हणूनच इंटिरियर डिझायनिंगच्या काही खास टिप्स आपण आता घेणार आहोत इंटिरियर डिझायनर मेधा देशपांडे यांच्याकडनं. नमस्कार, ड्रीम हाऊसमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे स्वागत. मी मेधा देशपांडे आज तुमच्याशी बजेटिंग या विषयावर चर्चा करणार आहे. आपण कोणताही फ्लॅट घेतला की फ्लॅटचं बजेट आणि इंटिरियरचं बजेट या दोन अतिशय वेगळ्या गोष्टी आपण अनुभवतो. इंटिरियर करायचं ठरवलं की बजेट किती खर्च करायचं, त्याच्यावरती किती एक्सपेन्सेस होणार याची फार मोठी काळजी ग्राहकांना आज असते. बजेटिंग हा विषय जो आहे हा जितका व्हास्ट वाटतो तसाच आपण तो डिझाईन देखील करू शकतो. आपल्या योग्यतेनुसार, आपल्याला लागणाऱ्या वस्तूंनुसार आपण आपलं बजेट नक्कीच ठरवू शकतो. बजेट डिझाईन करताना 1 BHK, 2 BHK आणि 3 BHK याचा जर आपण विचार केला तर अप्रॉक्सिमेट कॉस्टिंग जर विचार केला तर 1 BHK साधारणतः 6 लाखापर्यंत, 2 BHK 7 ते 8 लाखापर्यंत, 3 BHK 13 लाखापर्यंत. या पद्धतीने जर बजेटिंग केलं तर एक व्यवस्थित इंटिरियर तुम्ही अनुभवू शकता. इंटिरियर डिझायनिंगमध्ये बजेटिंग हा जसा विषय महत्त्वाचा आहे त्याचं कारण असं आहे की याच्यामध्ये उपलब्ध माध्यमांचा भरपूर सुळसुळाट आहे. आज मार्केटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला विविध प्रकारचे टाईल्स आहेत, विविध प्रकारचे वॉलपेपर्स आहेत, लाईटिंगमध्ये आज डेकोरेटिव्ह लाईटिंग आहे. त्याच्यामुळे आपण कोणत्या माध्यमांवरती किती खर्च करायचा हे आज आपल्याला ठरवायचं आहे. बजेटिंग करताना कोणत्याही इंटेरियर डिझायनरच्या बाजूने तुम्हाला एक साधारण कॉस्ट दिल्या जाते की आपण लाईटिंगवरती एवढे एक्सपेन्सेस करतो आहोत, फर्निचरवरती एवढे एक्सपेन्सेस करतो आहोत, त्यानंतर कलरिंग हा देखील त्यातला फार मोठा पार्ट आहे. पण व्यवस्थित जर बजेट तुम्ही डिझाईन केलं तर तुम्ही या सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या अचीव करू शकता. आजच्या वाढीव किमतींमुळे फ्लॅट घेणं जितकं अवघड झालेलं आहे तसेच इंटिरियर करायचं का नाही हा पण एक ग्राहकांसमोर फार मोठा प्रश्न आहे की आत्ता नको, आपण अजून थोडं 2 महिन्यांनी करूया. पण 2 महिने किंवा आज ह्यामध्ये जो डिफरन्स आहे तो आपण आज अफोर्डेबल इंटिरियर डिझायनिंग ह्या जी बजेट पॅकेजेस आम्ही आमच्या अनुभवांनी काढले आहेत यांनी नक्कीच भरून काढू शकता. अफोर्डेबल इंटिरियर डिझायनिंग ही जी कन्सेप्ट आहे ती आज 15 वर्षाच्या अनुभवानंतर लोकांकडनं लोकांच्या गरजा ओळखून आम्ही काही पॅकेजेस तुमच्यासाठी डिझाईन केलेले आहेत ज्याच्यामध्ये 1 BHK जर तुम्ही बघितलात तर 1 BHK कॉस्टिंग जे आहे ते 3 ते 4 लाखापर्यंत साधारणतः आपण काम करू शकतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला किचन, मास्टर बेडरूम आणि हॉल अशा पद्धतीने हे वर्किंग होतं. नुसतंच वॉर्डरोब आणणं बाजारातनं आणि ते आपल्या जागेवर ठेवणं हा आपला त्याच्यावरचा उपाय नसू शकतो. त्याच्यामुळे एखाद्या इंटिरियर डिझायनरकडनं जर तुम्ही अफोर्डेबल कॉस्टिंगमध्ये जर बजेटिंग करून तुमचं घर इंटिरियर केलं तर ते एकसूत्र आणि मांडणीबद्ध दिसेल. याच्यामुळे वॉर्डरोब कसे लावायचे, बेड कुठे लावायचा आहे, स्टडी एरिया कसा हवा या सगळ्याचा आम्ही नक्कीच विचार केलेला असतो. अफोर्डेबल म्हटलं याचा अर्थ तिथे कुठेही तुम्हाला कॉस्टिंग कटडाऊन दिसणार नाही, तर फक्त तुम्ही जे वस्तू आणणार आहात, तुमची जी मांडणी होणार आहे त्याला आम्ही एकसूत्र पद्धतीने तुम्हाला बांधून देणार आहोत. त्याच्यामुळे अफोर्डेबल कॉस्टिंगमध्ये 1 BHKचं जे पॅकेज आहे त्याच्यामध्ये वॉर्डरोब इन्क्लुडेड आहे, स्टडी एरिया, बेड्स, त्याच्यानंतर किचनमध्ये एसएस ट्रॉलीज, साईड एरिया क्रॉकरी युनिट, लिव्हिंग एरियामध्ये टी व्ही युनिट, थोडंफार फॉल सिलिंग आणि वॉलपेपर याचा नक्कीच वापर केलेला आहे. असंच पॅकेज 2 BHK सुद्धा वर्कआउट केलेलं आहे ज्याचं कॉस्टिंग आहे 4.5 ते 5.5 लाख रुपये. याच्यामध्ये तुम्हाला किचनमध्ये एसएस ट्रॉलीज ज्या फोल्डेबल असतील ज्याने तुम्हाला मेंटेनन्स हा अतिशय कमी मिळेल, त्याच्यानंतर साईड युनिट सेम असेल, सिंगल रो, स्टोअरवेल, त्याच्यानंतर वरती क्रॉकरी युनिट,
मास्टर बेडरूममध्ये डबल बेड, वॉर्ड्रोब, ड्रेसिंग एरिया, त्याच्यानंतर स्टडी टेबल आणि चिल्ड्रन रूम, गेस्ट रूम किंवा पेरेंट्स रूम जे तुम्ही काय म्हणाल त्याच्यामध्ये तुम्हाला एक सोफा कम बेड, वॉर्ड्रोब, स्टडी एरिया, सिटिंग एरिया हे याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे. टी व्ही युनिट, हॉल, पी ओ पी, वॉलपेपर्स हे दोन्ही पॅकेजेसमध्ये तुम्हाला अवेलेबल आहेत. फक्त याला थोडंफार नक्कीच आपण रिस्ट्रिक्शन आहे असं म्हणूया. त्याच्यामुळे या अफोर्डेबल इंटिरियर कॉस्टिंगचा तुम्ही जरूर वापर करावा आणि या कॉस्टिंगमध्ये तुम्ही तुमचं घर नक्की डिझाईन करून घ्यावं. पुढच्या भागात नक्की भेटूया. नमस्कार. यानंतर ड्रीम हाऊसमध्ये सध्या आपण इथेच थांबूया. तुम्ही पाहत रहा महाराष्ट्रवन.